सावली व्यथा मनाची उरा तलपली स्वप्ना मधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी धुंद नदीच्या काठावर ची निळा नभाची गाणी डोळ्या मधुनी अलगद सांगे कहाणी आपल्याकडे त्यांच्यासाठी काढते मी रांगोळी आणि मग पुसली गेली तर काही नाही ताईने पण रांगोळी एकदम झकास झाली आहे फर्स्ट क्लास मस्त हो का तू ज्यांच्या करता रांगोळी काढतेस ना ते जाम खुश होणार आहेत कदाचित घरीच येणार नाहीत रांगोळीच पाहत राहतील अशी एक टक हो ग ताईने अरे देवा या मुलीला तर काही तातंत्रच राहिले नाही अग आता मी देवळात ना आले ना आणि शिवलीस मला सॉरी ग आत्या म्हणे सॉरी हे दोन शब्द बोलले ना म्हणजे समोरचा गप्पच बसणार आत्या मला माफ कर ए आत्या आता चार शब्द झाले ओके तुझ्याशी तर काही बोलायची सोयच नाही अगदी जड झालंय मला ह्या घरात राहणं माझं जर स्वतःच घर असतं ना तर इथे राहायला झालं नसते हो नुसता धक्का लागला तर एवढं बोलायची गरज नाही हा अगं तुझ्याशी तर काही बोलायची गरजच नाहीये तुम्ही या घरातला शेंडे फळ ना देवा अरे लवकर उजव रे बाबा ह्या दोघींना अगदी ओले त्याने ना 108 प्रदक्षिणा घालीन मी पण मी इतके दिवस नवस करते तू माझं ऐकत का नाहीस रे आत्या देव पण ना नवस कोण बोलतोय यावर ठरवत असतो म्हणजे काय काय म्हणायचंय तुला जाऊ दे ग करण्यासारखी अजून बरीच चांगली कामं पडली आहेत मला न चांगली कामं मला माहिती आहेत हे असं उलट बोलणं गुंडडायचं नुसतं बघा हे बघा कसं रांगोळीत मग्न झाली असं रांगोळ्या काढून का कुणी कुणाला पसंत करते आयुष्याची रांगोळी काढायला ज्या गोष्टी आपल्याकडे हव्या आहेत ना त्या नाहीयेत मग कसं काय लग्न जमणार आद्या किती दिवस चालले रांगोळ्या काढायच्या पुसायच्या नटायचं सजायचं मग उतरवायचं सगळं आणि मग काय होकार येतो की नाही याची वाट बघत आणि नकार आला कि मग रुमालच्या रुमाल नुसते भिजवायचे तुझ्या तर हे पण भाग्यात नव्हतं आत्या आम्ही जर तुझ्यासारख्या असतो ना तर कोणी ढुंकून पण बघितलं नसतं समजलं बघ बघा कशी बोलते बघा माझं जर घर असतं ना ताई तू अजिबात घाबरू नकोस तू खूप सुंदर रांगोळी काढलीस काय झालं ग काय ग तुला कोणाशी काय बोलायचं काही कळत की नाही आता मी काय केलं खरं छान रांगोळी काढलीस हो बाळा वय उलटून गेलं ना की आयुष्यभर रांगोळीच्या शिकवण्या घ्याव्या लागतील हो तुला कशाला उगीच ती आत्याची वाटायला जातेस आई मी तिच्या वाट्याला वगैरे गेले नव्हते आता जाता जाता नुसता धक्का लागला म्हणून इतका बोलायला हवाय का पुरे भरपूर काम पडलेली आहेत आईला मदत कर मागून गोंधळ व्हायला नको आजचे स्थळ वीणाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे ती पसंत पडलीच पाहिजे अशी आपली इच्छा आहे पण त्या वरच्याच्या मनात काय आपण असतं
राहून राहून मला वाटत ह्या घराशी आपले संबंध जुळून येणार. आणि तस झालं बस बस इथेच थांबा. तसंच होईल. आपणच आपलं मन रिजवायच. दुसरं काय अगं बोलत काय बसलोय. कांदा चिरायला घे हे घे काम कर. इथे आयुष्याचा झाला विनोद. गंमत कसल्या करताय आली बोबड कांदी. काय काय कांदी काय कांदी. अगं आई म्हणाली बडबड कमी कर आणि कांद्याचे कळतायत मला. अगं वहिनी आता पाहुणे येतील ग त्यांच्या समोर सगळी धावपळ नकोय आपल्याला. चल 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 आपण तयारीला लागूया. अगं बाई ही सगळं करायला आहे शिवाय मी आहे की देखरेख करायला. काय झालं काय झालं तुला. काही नाही आपली हे ताई काय सुंदर दिसतेस ग. तुला माहितीये आज जो मुलगा तुला पाहायला येणार आहे ना तो एकदम खल्लास होऊन जाणार आहे. हे नेहमीच झालंय ना आता. प्रत्येक वेळेला असं सजायचं नटायचं आणि मग शेवटी नकार ऐकायचा. पण आज मात्र असं अजिबात होणार नाही. कारण आज जो मुलगा तुला पाहायला येणार आहे ना तो अत्यंत सुस्वभावी मन मिळावू श्रीमंत घरातला तरी पण गर्व नसलेला आहे. आणि माहितीये का तुझ्याकडे पाहून तो तुझ्या प्रेमात पडणार आहे बस. पण तुला कसं नाही. आता माझी बहीण ज्या घरी लग्न होऊन जाणार आहे तिच्याबद्दल मी चौकशी करणार नाही तर कोण करणार. आले वाटत. ऑल द बेस्ट. हा जसा विचार केला होता अगदी तसंच घर आहे. मध्यमवर्गीय म्हणजे टिपिकल मिडल क्लास पीपल. बिचारे कसे राहत असते रे बाबा. शी काय घर आहे का. इथे येऊन लग्नाची बोलणी करण्यापेक्षा यांनाच घरी बोलवायला हवं होत. आईच्या ना काही काही गोष्टी पटतच नाहीत मला. ही मुलगी कशी असणार आहे देवच जाणे. मी का असे ना लग्न तर अक्षयला करायचे ना. अशाच घरातली मुलगी सून म्हणून घरी यायला हवी. अक्षयला साजेशी अशी. नमस्कार 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 नमस्कार. बसा. संकोच बनवलं आपलं घर आहे. ही मुलीची आई. नमस्कार. आणि ही मुलीची आत्या माझी बहीण. नमस्कार. इथेच राहते. म्हणजे यांचं कोणी नाहीये की. नाही तिने लग्नच नाही केलं. ठीक आहे.
खूप उकडतय ना. खूप वेळ नाही बसायचंय आपल्याला, लवकरच जाऊया आपण. थोडा त्रास होईल तुम्हाला काय, आमच्याकडे एसी नाहीये ना. नाही असं दे, घर तसं मोठं नाहीये ना, होणारच. अग घराचा आकार महत्वाचा नसतो, बघ ना कसं छान सजवलंय. असं सजवणं कठीण असत, त्यासाठी घरच्या लक्ष्मीचा हातच त्यावरून फिरला पाहिजे, तर घर नीटनेटकं राहत. धन्यवाद, पण याच सगळं श्रेय आमच्या हिला आहे. खरंच सगळं श्रेय हिलाच, अगदी घरातल्या सगळ्यांसाठी खूप करते, अगदी राब राब राबत असते. सुलक्षणी आहे हो आमची बहिणी. काहीतरीच काय बोलताय, आता बोलवताय ना. हो हो, बोलण्याच्या नादात राहूनच गेलं म्हणून आठवण करून दिली. हो काय तुझे डेलिगेट ना होल्ड वर ठेवले ताज मध्ये. कुठे? ताज हॉटेल मध्ये. म्हणून जरा लवकर आलं तर बरं होईल, जायला बरं. हो ये बाय, ही वीणा माझी मोठी मुलगी. बस ना, आणि ही अनुजा धाकटी. नमस्कार. मी काय म्हणत सासूबाई, आता वेळ आहे, मुलगी समोरच बसले, काय विचारायचं विचारून टाका ना. मी काय विचारणार, ज्याला लग्न करायचंय जो बाशिंग बांधून तयार आहे तोच विचारेल की प्रश्न. काय आई, हे मी काय बाशिंग वगैरे बांधून बसलेलो नाही. पण खरंच विचारा की माझी ताई ना एकदम स्मार्ट आहे, कुठलाही प्रश्न विचारलेत ना अशी चुटकीस अशी उत्तरं दे. काय तुमची प्रश्न म्हणजे जर संपले असेल तर त्या दोघांना एकांत जाऊन बोलू दे का. कसं आहे लग्न त्यांना करायचंय, त्यांनी बोललं पाहिजे. काय बरोबर गेलं, बरोबर आहे. जा जा, काय आमचं लव मॅरेज आहे ना, ही मजा आम्हाला लुटता आली नाही. बघितलं तुम्हीच काहीतरी बोलायला हवंय. मुळात तिथे आपल्याला त्यांच्या समोर काहीच बोलता आलं नसतं आणि एकमेकांशी आपल्याला काहीतरी मनमोकळेपणानं बोलता यावं म्हणून आपण इथे त्यांच्यापासून वेगळे आलो होतो. आणि मला अगदी प्रामाणिकपणे असं वाटतं की तुम्हीच माझ्याशी याबाबतीत काहीतरी बोललं पाहिजे. कारण तुम्ही माझ्याशी लग्न केल्यावर तुमचं घर, तुमची माणसं, त्यांची असलेली सगळी नाती आणि इथल्या सगळ्या तुमच्या आयुष्यभराच्या आठवणी तुटणार आहेत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा माझ्याशी शेअर कराव्यात. हो काय म्हणतोय मी, म्हणजे तुमच्या काहीतरी अपेक्षा असतीलच ना जोडीदाराबद्दलच्या. मी कस सांगू, सॉरी म्हणजे कबाब में हट्टी बनतीये पण नाही लाजे माझ्या. अगं आत्याने सांगितलं ना म्हणून आले.
काहीतरीच काय करतेस तू? तुम्ही हिचं काय ऐकू नका. तुम्ही हिचं काय ऐकू नका. तुम्हाला माहितीये का, हिला अगदी तुमच्यासारखा नवरा हवाय. काहीतरीच काय बोलतेस? मी कधी सांगितलं तुला असं? सांगतेस तू. चिंचवडचे नारायणराव म्हणजे आमच्या मावस बहिणीचे मिस्टर नारायण. आमच्या भावंडात सर्वात लाडका तू. अहो एवढा मोठा उद्योग उभारलाय त्यांनी, केवढी मेहनत घेतली असेल ना. तुम्ही डीएन रोड नी गेलात ना, तर तुम्हाला ट्रॅफिक लागणार नाही. ठीक आहे, आम्ही डीएन रोड नी जातो. यो यो आम्ही. हो पण म्हणजे त्यानं उत्तर हवंय आणि ते होकारार्थीच असेल हे माहित आहे, म्हणून विचारते मी. आपण आताच बोलणी उरकून टाकूया. नाही मी काय म्हणतोय, काय ते आता हो करून हो सांगा ना. बरं तिकडे काय बरोबर तुम्ही काय का तुम्ही सगळेजण एवढा प्रश्नांचा भडीमार करताय? जरा थोडी सवड द्या मला. काका आज संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला काय ते कळवतो, हा, आणि माझ्या उत्तराने तुम्ही नाराज होणार नाही एवढं नक्की. हो सर, मी तुम्हाला सांगतो. हा इकडे सरकव, त्या राहू दे बरं नाही बोल. हा सर कर. हा म्हणजे कशी आता जागा होईल ती मसाल्याची बरणी द्या. अरे बापरे बापरे केवढी जोड आहे. सावकाश वसाव, वर्षाचा मसाला आहे तो. असं काय करताय? अहो ऐकताय का? ऐकतोय बोल. नुसतं ऐकतोय काय? मुलाकडचा फोन नाही आला अजून. ते करतील ग. करतील काय? मुलाकडची बाजू आहे त्यांची, आपणच फोन करावा अशी अपेक्षा असेल त्यांची. तुम्हीच करा ना फोन. काय नाही, मुलाकडचे असले म्हणून काय झालं? लग्न त्याला पण करायचंय ना. बोलली जरा गप्प बसतेस का? मम्मी अगं सांग ना त्याला फोन करायला. हे भाऊ अरे तू फोन तर कर त्यांच्याकडे. नमस्कार, मी गजानन करमरकर बोलतोय. हा बोला बोला. अहो पण तुम्ही कशाला केला फोन? आम्ही करणारच होतो तुम्हाला फोन. नाही हो त्यात काहीच का. बर तुम्ही काय विचार केलात? त्याच काय काय झालं, काही प्रॉब्लेम झाला का? नाही नाही काही प्रॉब्लेम झालेला नाहीये. आम्हाला मुलगी पसंत आहे. म्हणजे तुम्ही तयार आहात? हो पण तुमची धाकटी मुलगी आमच्या अक्षयला पसंत आहे. काय झालं? अहो टेन्शन घेऊ नका हो. तुमची धाकटी मुलगी अनुजा आहे ना, ती पसंत आहे अक्षयला. तुमची मोठी मुलगी नाही. ठेवू आता फोन. हो हा हो काय झालं सांगा ना. तेव्हा पुढे साखर ठेवायची आहे मला, मान्य आहे ना त्यांना? नाही म्हणजे मगाशी तुम्ही तसंच काहीतरी म्हणालात. हो त्यांना लग्न करायचंय. पण आपल्या आधी अशी त्यांना अनुजा आवडली. तिच्याशी त्यांना लग्न करायचं.
साधना।